मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडी आपण आज पाहिल्या, पण आज जागतिक पातळीवरही एक मोठी घडामोड झाली, ती पाहणं फार महत्त्वाचं ठरलं. आज रशियातील कझानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. रशियात होणाऱ्या ब्रिक्सची परिषदेत ही भेट झाली आणि त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता नांदायला हवी आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी भारत तयार आहे, असं मोदी म्हणाले. कझानमध्ये भारतानं दूतावास उघडण्याचा निर्णय देखील जाहीर केला आणि याच भेटीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सांगतायत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. अलीकडच्या काही दिवसांमध्ये मग तो पन्नू असेल किंवा निज्जर असेल, ह्या दोन्ही प्रकरणांवरनं अमेरिका आणि कॅनडा हे भारताला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचा भारतावरचा दबाव हा वाढताना दिसून येतो आहे, त्यामुळे कुठेतरी भारताची राजनैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न हा जागतिक पातळीवरती विशेष करून अमेरिकेसारख्या देशाकडनं होत असताना, अशा वेळेला त्याच्यात समतोल जर साधायचा असेल तर रशियासारखा उत्तम मित्र हा नाहीये, कारण रशिया नेहमी अशा संकट काळामध्ये भारताच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळे ब्रिक्स समिटमध्ये भाग घेणं हा जरी एक अजेंडा असला तरी त्याबरोबर बदलत्या जागतिक राजकारणाच्या समीकरणामध्ये एक समतोल साधणं हे देखील त्यामागचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया भेटीकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.